पण येथे निकृष्ट पद्धतीने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळल्यामुळे देशातील जनतेच्या अस्मितेला काळिंबा फासणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात रविवार रोजी जालना जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडेमार आंदोलन करून शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. हे बघा, देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा 8 महिन्यापूर्वी सिंधुदुर्गच्या राजकोट या जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासमोर ते पुतळा बसवले गेलेला आहे. 3,000 कोटी रुपये त्याचा खर्च झालेला आहे आणि हा पुतळा 8 महिन्यात कोसळलेला आहे. तुम्ही मागे बघा, छत्रपती शिवाजी महाराजचा जे पुतळा आहे, समोर एक शाळा आहे, त्या स्कूलमध्ये मी 7वीमध्ये होते, 77ची गोष्ट आहे. सन्माननीय यशवंतराव जी जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी हा बसविलेला आहे, त्याला काही झालेलं नाही. पण 3,000 कोटी खर्च करून यांनी जे भ्रष्टाचारात खेळ केला आहे, हिंदीमध्ये बोलतात की डायन भी एक घर छोडती आहे, पण याने आमचे जेवढे सन्माननीय आदर्श पुरुष आहे त्यांचे मध्ये पैसे घातलेले आहे. या महायुती सरकारबद्दल एवढंच सांगतो, फूल भेज देंगे, कली भेज देंगे, चमन को भेज देंगे, कलम के रखवालो, अगर तुम सो गए इस सहारे जहाँ को भेज देंगे.